हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रतिभा अनबॉक्सिंग अँड व्लॉग चॅनलवर. आज तुमच्यासाठी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे मी. आजच्या व्लॉगमध्ये आपण बोलणार आहोत की अभ्यासाबद्दलच, म्हणजे स्टडीबद्दलच बोलणार आहोत उमेशच्या, की आपण आयुष्यामध्ये एवढी मेहनत करा की आपल्याला आपले एवढे कष्ट घ्या आपल्याला आपले एखादं ध्येय प्राप्त करण्यासाठी, की ते ध्येय आपल्याला प्राप्त होईलच आणि ते वरच्या परमेश्वराला पण देणं हे भागच पडेल. तुमची मेहनत कुठेही कमी पडू देऊ नका. हवं तर म्हणजे नाही का, थोडंसं झोप कमी घ्या, थोडंसं टी व्ही कमी बघा, सिरियल कमी बघा. कारण सिरियल, आपण उमेन्स असतो तर आपल्याला सिरियलची खूप आवड असते की नाही का ही सिरियल खूप छान आहे, त्याच्यामध्ये अर्धा तास वाया घातला, एक तास वाया घातला. तर असं काहीही करत बसू नका. सिरियल तर जीवनामध्ये म्हणजे सतत नवीन नवीन येत राहणार आहेत, परंतु तुमची एकदा जी अभ्यासाची स्टडीची वेळ आहे ती जर गेली एकदा हातातून निघून तर ती परत येणार नाही आहे. त्यामुळं म्हणजे दुसऱ्या गोष्टींना जास्त इम्पॉर्टन्स देण्यापेक्षा तुमच्या अभ्यासाला, तुमच्या करिअरला इम्पॉर्टन्स द्या. म्हणजे मी म्हणत नाही की नाही का म्हणजे बिलकुलच एन्जॉय करू नका, थोडंफार त्या पण गोष्टीला वेळ द्या. समजा एक टायमिंग ठरवा तुमचा की मी अर्धा तासच बघणार, त्याच्यापेक्षा जास्त बघणार नाही. आणि आजकाल आपण यूट्यूब ओपन केले की आपल्याला शॉर्ट्स दिसतात, तर आपण स्क्रोल करत जातो, शॉर्ट्स बघतच जातो. हे एक, हे लास्ट, ही लास्ट, ही लास्ट, ही लास्ट, तर ते आपलं लास्ट काही संपतच नाही जोपर्यंत आपल्याला खूप जास्त हात दुखत नाही आणि खूप जास्त कंटाळा येत नाही तोपर्यंत. मी बघत होते की इथं नेमकं कॅमेरा चालू आहे का नाही, पण आहे चालू. तर आपण असं करतो की नाही का बघतच राहतो, आपल्याला म्हणजे टायमिंगचं भान नाही राहत. तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या अभ्यासाला वेळ द्या. आणि बाकीचे जे कारणं असतात की नाही का घरामधले कामं करून मुलांना सांभाळून वेळच नाही मिळत आहे, कसा अभ्यास करू, तर त्या कारणांना थोडंसं दूर ठेवा आणि स्वतःच्या कामामधून स्वतःच वेळ काढायला शिका. तुमचं काम आहे, तुम्हाला माहिती की किती मिनटात संपवायचं आहे आणि कसं संपवायचं आहे, ते तुमच्या हातात आहे किती वेळ लावता तुम्ही त्याला, तर तुमच्या हातात आहे की तुम्ही कसं करायचं ते. आता बघा, मी माझं प्रॅक्टिकलचं लिखाण चालू आहे आणि आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत, ऑलमोस्ट म्हणजे रात्रीचे 10:30 वाजून गेलेलेच आहेत. तर मग मी आता संध्याकाळी लिखाण करत आहे, कारण मला दुपारी पण थोडासा वेळ मिळतो आणि आता संध्याकाळी जेवण झाल्यानंतर थोडासा वेळ असतो, म्हणजे 10 ते 11 वाजेपर्यंत म्हणा, तर मी ते करते. सो आमचं प्रॅक्टिकल आता बीएडचं, तर तुम्ही बीएड केलं असेल तर तुम्हाला माहीत असेल की बीएडचं किती लिखाण असतं. सो आता हे झालं माझं, ऑलमोस्ट कम्प्लीट होतच आलेलं आहे. शेवटची फाईल आहे पण खूप जास्त मोठी आहे, इंटर्नशिपची फाईल आहे ही. सो खूप जास्त मोठी आहे आणि खूप जास्त वेळ लागतो आहे मला ती बनवायला. तर बनवती आता काय, चला लिखाणाशिवाय तर पर्याय नाही आहे, कारण नंतर प्रॅक्टिकलचे मार्क मिळणार नाही आहेत. मग त्याच्यामुळं आपल्याला ते मिळवण्यासाठी तर प्रॅक्टिकलचं लिखाण करावंच लागणार आहे. सो प्लीज मागे कुठेही राहू नका आणि आपल्या यशासाठी अतोनात प्रयत्न करा. असे छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता तर तुम्ही पाहिलंच असेल की आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत, मी दाखवलंच होतं. अजून तुम्हाला अजून विश्वास नसेल तर तुम्हाला मी बॅक कॅमेरा ऑन करून दाखवते. एक मिनिट, आता हे बॅक कॅमेरा, अच्छा व्हिडिओमध्ये डायरेक्ट होत नाही आहे, सो एक मिनिट मला व्हिडिओ स्टॉप करायला लागेल आणि नंतर बॅक कॅमेरा ऑन करायला लागेल, कारण इथं कुठं ऑप्शन दिसत नाही आहे डायरेक्ट बॅक कॅमेरा ऑन करण्याचं मला नाही आहे. सो टाईम वेस्ट नको करायला, बॅक कॅमेरा ऑन करण्याच्याऐवजी तुम्हाला मी डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहेच. चला तर मग, अशा छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, ब्लॉग बघण्यासाठी, अनबॉक्सिंगची व्हिडिओ बघण्यासाठी आणि असेच उमेन्सबद्दलचे मोटिवेशनल किंवा म्हणा आपल्याला आपल्या स्वतःच्या लाईफबद्दलचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळंच करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.